बांदा पोलिसांनी तब्बल 1.5 वर्षांनी चोरीतील एका आरोपीला शिताफीने अटक केली. 15 मार्च 2017 रोजी इन्सुरी जुना आरटीओ नाका येथे निलेश मधुकर सावंत यांच्या घरातून 25,000 रुपये किमतीचा फ्रीज चोरीस गेला होता. या चोरीतील एक आरोपी फरारी होता, त्यास बांदा पोलिसांनी अटक केली. बांदा पोलिसांनी तब्बल 1.5 वर्षांनी चोरीतील एका आरोपीला शिताफीने अटक केली. 15 मार्च 2017 रोजी इन्सुली जुना आरटीओ नाका येथे निलेश मधुकर सावंत यांच्या घरातून 25,000 रुपये किमतीचा फ्रीज चोरीस गेला होता. या गुन्ह्याच्या तपासात त्यावेळी महेश मोहन मालवणकर, समीर सूर्यकांत काजरेकर हे दोन आरोपी निष्पन्न झाले होते. यापैकी समीर काजरेकर याला त्यावेळी अटक करण्यात आली होती. मात्र गुन्हा घडल्यापासून महेश मालवणकर हा फरार होता, तो गोव्यात राहत होता. गुरुवारी एसटीचा संप झाल्याने गोव्याकडे जाणाऱ्या गाडीचा शोध घेत असता संशयितरित्या पोलिसांना तो दिसून आला. त्यामुळे बांदा पोलीस ठाण्याचे ASI शेखर दाभोलकर, पोलीस नाईक प्रीतम कदम व विठोबा सावंत यांनी त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी तो फ्रीज चोरी गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्याला सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.